तारीख 6 जून 2022 रोजी काल दुपारा 2:00 दरम्यान अचानक पाऊस आणि वारं एकाच वेळेस आल्यामुळं अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नुकसान झाली. वाऱ्याबरोबर आणि पावसाबरोबर गारा देखील आल्या. डाळिंबासारखी पिकं असतील, कांद्यांसारखे पिकं असतील, कांद्यांचे कागद उडून गेले, कांद्यांच्या हरणी भिजल्या, काही झाडं उन्मळून पडली, त्या झाडांखाली जनावरं बांधलेली होती, काही शेतकऱ्यांचे लहू बबून वाकळे यांची आंब्याखाली बांधलेली जवळपास 1 लाख रुपयाची गाई त्या आंब्याच्या झाडाखाली मिली. त्याचप्रमाणे मार्थंड आरोटे यांच्या शेतातील पत्रा उडून गेला. त्या पत्र्याखाली माणसं होते, कामगार होते, त्या कामगारांच्या काहींच्या डोक्यामध्ये विटा पडल्या, काहींचे पत्रे उडून गेले, घरातील प्रपंच पूर्ण भिजून गेला, काही प्रपंच वाऱ्याने हवेबरोबर उडून देखील गेला, मुलाबाळांचे कपडे उडून गेले, काहींच्या वांगे घेवडे अक्षरश कुठेतरी शेतकरी उभा राहायचा प्रयत्न करत होता, परंतु या कालच्या अचानक आलेल्या वादळाने अक्षरश शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात काही गारपीट गावाच्या वरतील्या बाजूकडून गारपीट झाली. त्या गारपीटीमध्ये डाळिंबासारखी हाताशी आलेली पिकं देखील शेतकऱ्यांची गेलेली आहेत. आता शेतकऱ्यांवरती अतिशय भयंकर वेळ आलेली आहे. आणि कोणते शासकीय अधिकारी इकडे तुम्हाला विचारण्यासाठी आले का, पंचनाम्यासाठी आलेत का? पंचनाम्यासाठी काल बाळासाहेब हांडे वनकुट्याचे इदिल कोतवाल ते आले होते, त्यांनी पंचनामे केले, परंतु तात्काळ मदत मिळाली पाहिजे. विलंब केल्यानंतर ते शेती शेतकरी ज्यांची घरं उडून गेलेले, पत्रे उडून गेलेले, त्या शेतकऱ्यांचा तात्विक प्रश्नच राहण्याची परिस्थितीच मोठी अडचणीची. त्यांना तात्पुरता तरी अर्जंट काळाची गरज आहे. त्यांना सध्या तरी त्यांच्याकडे काहीच मार्ग नाही. त्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे ही शासनाला आणि प्रशासनाला आमची ग्रामस्थांची विनंती आहे. याचा लवकरात लवकर विचार केला तर आणि येऊन प्रत्यक्ष येऊन भेटी देऊन जा लागलं तर अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो. तुमचं नाव सांगा. माझं नाव रंगनाथ सावळेराम भालके.